103 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या सामन्याला सुरुवात, पहिलं षटक, सागर सिंग गोलंदाजी मार्गवरती या आपण या ठिकाणी या पाहतोय. सोम सर, 12:30 वाजता लागेल जेवण, पावणे एक पर्यंत 12:30. दोन धावा धावफलकावरती या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती या ठिकाणी चालू आहे. याचबरोबर आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी, 4 रन. स्कोर कार्ड 6 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची होती आहे समाप्ती, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 114 चेंडू आणि 97 धावांचं असेल लक्ष. एक बॉल एक वरती या सारसे. ओमकार जाधव 5 चेंडू 5 धावेवरती या खेळताना पाहायला मिळतोय. चेंडू 97 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पॉइंटच्या दिशेला सुरक्षित रक्षण त्या ठिकाणी मात्र जे केलं गेलंय. दुसरं षटक प्रगतीपथावरती या जे चालू आहे. 113 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 97 धावांचं लक्ष. ओव्हर क्रमांक 2 जारी, 7 धावा धावफलकावरती. रेस्क्राइब अमन लोखंडे. दरम्यान आपण पाहतोय धाव मिळत नाहीये. स्कोर कार्ड असेल स्थिर. धावफलकावरती धावा आपण पाहतो, 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू असताना 7 धावा धावफलकावरती. ओंकार जाधव 6 चेंडू 5 वरती. या सारसे 3 चेंडू 2 धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेला चेंडू वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. एक एकशे 110 चेंडू 95 धावांची गरज. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावा आहेत त्या 8 धावा. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी या चालू आहे. परफेक्ट गॅप आहे. चेंडू सुसाट वेगा सीमारेषा पार करतोय, चौकारासाठी जाऊन पोहोचतोय. 4 रन. या चौकाराबरोबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 वरती. ओव्हर क्रमांक
दोन प्रगतीपथावरची जारी आहे. धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 12 पाहायला मिळत आहेत, 109 चेंडू आणि जिंकण्यासाठी 91 धावांची गरज आपण पाहतोय. यासर शेखच्या बॅटमधून आलेला खनखनीत चौकार या अगोदर आपण पाहिला. बिडावांच्या दिशेला चेंडूला केले जात आहे फील्ड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 सरासरी आपण पाहतोय, 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओंकार जाधव 7 बॉल 6 वरती तर यासर शेख 5 चेंडू 6 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका शतरक्षक येईल चेंडूवरती, सिंगल वेगवान पूर्ण केली जाईल. धावफलक जर पाहिले तर मात्र 3रं षटक या ठिकाणी चालू असताना 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओ लॉंगॉनच्या दिशेला आपण पाहतोय, सिंगल घेतली जाते, एक धाव पूर्ण केली जाते. ही मॅच जर पाहिली तर मात्र थोडीशी लो स्कोरिंग आहे, परंतु चांगली गोलंदाजी आणि शतरक्षण केलं तर रंगतदार मॅच होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेला चेंडूला फीड केलं जात आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 14 वरती, षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती जारी आहे. याचबरोबर मिड विकेटच्या दिशेला एक काडा प्रहार षटकारासाठी 6 धावा. षटकाराबरोबर स्कोर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 20 रन ऑन स्कोर कार्ड, 20 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. स्कोरकार्डवरती नजर टाकली आपण पाहतोय 3रं षटक जारी आहे. बिनबाद 21 धावा, चांगली सुरुवात रेस्क्राईब टीमनं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. यासर शेख 6 बॉल 7 वरती, ओंकार जाधव 11 चेंडू 14 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 21, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचे 102 बॉल आणि जिंकण्यासाठी 82 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओंकार जाधव 11 चेंडू 14 वरती, यासर शेख 7 बॉल 7 वरती, शेवटचे 102 बॉल्स 82 धावा मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटक बिनबाद 21 धावा धावफलकावरती या पाहायला मिळत आहेत.
फाईन लेगच्या दिशेला जबरदस्त तडाखा, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन, अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. ओमकार जाधवच्या बॅटमधून चौकार येताना जो पाहायला मिळाला, 12 चेंडू 18 वरती खेळताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात टीमला करून दिली ओमकारने. मिडॉनच्या दिशेला चेंडू केला जाईल फील्ड, धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. पॉवर प्ले नक्कीच या ठिकाणी चालू आहे. चौथं षटक जारी, धावा स्कोर कार्डवरती 25 आपण पाहतोय. 100 चेंडू हातामध्ये आहेत आणि जिंकण्यासाठी 78 धावांचं असेल लक्ष. तेज तर्रार मारा आहे आपण पाहतोय. ओमकार जाधव आक्रमक सुरुवात तर करून दिली आहे, यानंतर काय करणार आहे. वाईड बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक धाव पुन्हा एकदा धाव फलकामध्ये होईल ॲड, अतिरिक्तची सिंगल स्कोर कार्डमध्ये होईल ॲड. अमन लोखंडे गोलंदाजी मार्गावरची आहे, 10 वाजता 20 धावफलकावरती आपण पाहतोय. याचबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. षटक चौथं चालू असताना धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 26 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. ओमकार जाधव 15 चेंडू 18 वरती, यासार सैक 7 बॉल 7 वरती 98 चेंडू आणि 77 धावांची गरज. आमनचा हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला आपण पाहतोय, कडा प्रहार केला आहे, एक सनसनी चौकार वसूल केला जातो आहे. 4 रन. चौथं षटक प्रगतीपथावरती चालू आहे, 30 धावा धावफलकावरती 97 चेंडू, 73 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय. चार षटक 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 96 चेंडूमध्ये 73 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी रेस्क्राइब टीमला. लास्ट 96 बॉल 73 रन्स रिक्वायर. यासार सेक 7 बॉल 7 वरती, ओमकार जाधव 17 चेंडू 22 वरती. चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये जमताना पाहायला मिळते. 4 ओव्हर 30 तर मुंडव्यात स्कोरिंग नाही आहे, 8 ओव्हर झाला निवांत स्कोरिंग बसून काम. दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार,
चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. पुन्हा एकदा आक्रमण लॉंगॉनच्या दिशेला, चेंडू आपण पाहतोय पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. 5वं षटक चालू असताना 38 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. यासारसे 10 चेंडू 15 वरती खेळतोय ओमकार जाधव, 17 चेंडू 22 वरती खेळतोय आणि समीकरण मॅच तयार झाले. 93 बॉल्स 65 रन्स. गती परिवर्तन आणि केलंय पुन्हा एकदा आक्रमण, चेंडू वन बाउन्स सीमापार, चौकार 4 रन. पाच ओव्हर बिनबाद 42 धावा. नऊ फल कवर, 90 चेंडू 61 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणखीन एक आक्रमक फटका, चेंडू सीमापार चौकारासाठी.
दरम्यान सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 88 बॉल 56 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. एक मोठी भागीदारी जमताना पाहायला मिळते, 32 चेंडू 47 धावांची भागीदारी आत्तापर्यंत मात्र जी म्हणली गेली. 88 चेंडू 56 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहतोय, सिंगल घेतली जाते, एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. कडा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. ओमकार जाधवच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. सहा ओवरचा खेळ संपलाय, 56 धावा, बिनबाद 56 धावा, 6 षटकांची समाप्ती. छप्पन्न धावांची भागीदारी यासर शेख आणि या ओमकार जाधव या दोन फलंदाजांद्वारे. सुरुवात अप्रतिम राहिली आहे. आपण पाहतोय हा चेंडू डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल. हर्षल पाटील वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 7 प्रगतीपथावरती चालू असताना 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नो बॉल. रन रेट जर पाहिलं तर 9.41 जे पाहायला मिळतंय. रिक्वायर रन रेट 10.25 गरजेचं आहे. मजबूत पकड रेस्क्राईब टीमनं मात्र तयार केली आहे. सुरुवात दर्जेदार अप्रतिम राहिलेली आहे. बाकी फीज वगैरे सगळे त्यांची पेड करून टाकली, काय एवढा विषय नाही. त्यांनी मला PDF वगैरे पण दिले आहेत, ते आणल्या. आता यांच्याकडे फोन नाही तर फक्त ही उद्या बिद्या.
धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 62 धावा, बिनबाद 80 चेंडू 41 धावा. रेस्क्राईब टीमला जिंकण्यासाठी 80 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. आपण पाहतोय ओमकार जाधव 23 बॉल 37 वरती, तर दुसऱ्या बाजूला यासर शेख 18 चेंडू 23 वरती या ठिकाणी खेळताना जो पाहायला मिळतोय. या दरम्यान चेंडू सुसाट वेगा सीमापार, आणखीन एक सनसनीत चौकार, मोठी भागीदारी जमताना पाहायला मिळते. 7वं षटक चालू असताना 66 धावा बिनबाद. ओमकार जाधव 24 बॉल 41 वरती, तर यासर शेख 18 चेंडू 23 वरती, 79 चेंडू 37 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी रेस्क्राईब टीमला. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. पाहतोय सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. स्कोर कार्डवरती नजर टाकली तर 7 ओव्हरमध्ये बनवल्यात 67 धावा, शेवटचे 78 चेंडू 36 धावांची गरज. सदुसष्ट धावा, 7 षटकांची होती समाप्ती. दरम्यान हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. मजबूत पकड रेस्क्राईब टीमनं या सामन्यामध्ये जी तयार केली आहे. शेवटचे 77 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. आपण पाहतोय चेंडू कवरच्या दिशेला, पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल मिळेल. सिंगल मिळते दुसऱ्या धावेसाठी, प्रयत्न निश्चित केला जाईल, धावाची संधी त्या ठिकाणी. आपण पाहतोय 2 धावा होत आहेत पूर्ण, वेल रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू जातवे चौकारासाठी, 4 रन. ओमकार जाधव 49 वरती नाबाद खेळतोय, 75 धावा स्कोर कार्ड वरती. रक्षात्मक रीतीने चेंडूला खेळून काढले. आपण पाहतोय 75 धावा ओमकार, 29 चेंडूमध्ये 49 धावांवरती नाबाद आहे. 6 चौकार 2 षटकार त्यांना खेळलेले आहेत. 28 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. हा फटका आपण पाहतोय, चेंडू पोहोचेल सीमापार, चौकार ओमकार अर्धशतक पूर्ण करतोय. ओमकार अर्धशतक त्या ठिकाणी या पूर्ण करताना पाहायला मिळतो आहे. ती चेंडू 53 धावा ओमकारनं ज्या बनवलेल्या आहेत,
8 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 79 धावा 72 चेंडूमध्ये 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. दरम्यान शत्ररक्षण सुरेक त्या ठिकाणी जे केले जात आहे. मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 71 बॉल्स जे शिल्लक आहेत, 24 धावांची गरज, 79 धावा बिनबाद स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. नो बॉल. अतिरिक्त धावा जास्तीत जास्त खर्च केले जात आहेत. एक नो बॉल आणि एक एक्स्ट्राची रन स्कोर कार्डवरती होईल ॲड. आपण पाहतोय दरम्यान सिंगल पूर्ण केली जाते. एक धाव त्या ठिकाणी जी मिळेल. शेवटचे 70 चेंडू 22 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एक्क्याऐंशी धावा षटक क्रमांक 9 प्रगतीपथावरती जे आहे. 70 चेंडू 22 धावांची गरज. फुल टॉस चेंडू बॅटवरती घेतलाय. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. पायाचा उपयोग, सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी मात्र सीमारेषेच्या लगत. पुन्हा एकदा आक्रमण. आता मात्र शतरक्षक चेंडू पासून आहे दूर. मिळेल चौकार. 4 रन. सतरा धावांची गरज. 67 चेंडू असतील शिल्लक. रेस्क्राईब टीमनं काय फलंदाजी केली. एक नेत्रदीपक फटके या सरसेक आणि त्याचबरोबर ओमकार जाधव दोघांनीही मात्र जे खेळलेत. ओ यष्टरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतो आहे. त्यानंतर मात्र सिंगल वसूल केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जे घेतली जाईल. 87 धावधाव पलकावरती 16 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 9 षटकांचा खेळ संपलाय. 87 धावा बिनबाद स्कोर कार्डवरती. 66 चेंडू 16 धावांची गरज.
मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपण जो पाहिला, 9 धावांची गरज, 63 चेंडू शिल्लक असतील, अतिशय आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी निश्चित गमावला. या सारसेक 25 चेंडू 31 वरती, आनंद कामटेक 2 बॉल 7 वरती. बासष्ट चेंडू आणि या जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आपण पाहतोय. दहा ओव्हरचा खेळ संपलाय. 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर 96 धावा एका गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. साठ चेंडू तब्बल शिल्लक, 7 धावांची गरज. सामना थोडासा एकतर्फी झुकताना पाहायला मिळतोय, एकतर्फी कलताना पाहायला मिळतोय. रेस्क्राईब टीमनं मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली आहे. 10 षटकातच तब्बल 96 धावा वसूल केल्या आणि फक्त 7 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. 27 बॉल 32 यासार सेख, आनंद 2 बॉल 7. या दरम्यान चेंडू निसटतोय, सटकतोय, सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असेल. या दरम्यान हा फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल चौकारासाठी 4 रन. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक, 2 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 58. आणि याचबरोबर मॅच संपली आहे. चौकार येतोय. रेस्क्राईब टीमनं ही मॅच 9 विकेटनं जिंकली आहे. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक हार्दिक अभिनंदन. ओमकार जाधव आपण पाहिलं, 33 बॉल 54 बनवल्या. या सारसेक 28 बॉल 33, शुभम 25 बॉल 27. आणि 11व्या षटकात ही पहिली मॅच संपवली गेली आहे.